नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण आहे आपल्याला या ठिकाणी एका मुद्दलाची दशादशी पाच दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रास 3528 होते, तर ते मुद्दल किती। या ठिकाणी आपल्याला उत्तराचे 4 पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी पहिला पर्याय आहे 3200 रुपये, दुसरा पर्याय आहे 3000 रुपये, तिसरा पर्याय आहे 2800 रुपये आणि चौथा पर्याय आहे 3500 रुपये। तर आता आपण उदाहरण बघूया। आपल्याला या ठिकाणी व्याजाचा दर म्हणजेच आर हा दिलेला आहे, तो आर आहे 5। त्यानंतर जी मुदत आहे चक्रवाढ व्याजाने 2 वर्ष म्हणजेच एन बरोबर या ठिकाणी दिलेला आहे 2। त्यानंतर आपल्याला रास दिले बघा 3528 म्हणजेच ए बरोबर 3528 आणि आपल्याला विचारलंय या ठिकाणी मुद्दल किती म्हणजेच पी बरोबर प्रश्नचिन्ह। तर आपल्याला चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचे सूत्र माहिती आहे, ते आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100 n। मग बघा या ठिकाणी आता आपल्याला या सूत्रामध्ये दिलेल्या किमती टाकून घ्यायच्या आहेत। तर सर्वप्रथम या ठिकाणी जी रास आहे ती रास घ्यायची आहे 3528 बरोबर पी जी आपल्याला मुद्दल आहे ती मुद्दल काढायची 1 अधिक r, आरची किंमत आपल्याला माहिती आहे 5/100 n म्हणजे मुदत 2। तर बघा या ठिकाणी हा कंस जर सोडवला तर काय मिळते आपल्याला पी कंसात 21/20 n². तर मग आपल्याला या ठिकाणी पी काढायचा आहे म्हणून पी बरोबर 20 × 20 × 3528 21 × 21। तर बघा आता या ठिकाणी आपल्याला 21 ने भाग द्यायचा आहे, या ठिकाणी आपण अगोदर 3 ने 21 ला आणि 3528 ला भाग देऊया। 3 × 7 = 21, 3 × 1 = 3, त्याच्यानंतर 3 × 1 = 3, 5 मधून 3 वजा झाल्यानंतर काढले राहिले 2, वरून 2 आल्यानंतर संख्या झाली 22, 3 × 7 = 21, खाली उरला 1, वरून आले 8, संख्या झाली 18, 3 × 7 = 18। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण 21 ने या 1176 ला भाग देणार आहोत। 21 × 21 = 5, खाली उरलेले आहेत 12, वरून आले 6, 126 संख्या तयार झाली 21 × 126 म्हणजे या ठिकाणी भाग 56 गेलेला आहे। त्याच्यानंतर आपण 7 ने भाग देणार आहोत, 7 × 7 = 7, 7 × 8 = 56। तर बघा या ठिकाणी आपल्याला फक्त शिल्लक काय उरलेला आहे, तर वरती 20 × 20 × 8 आणि जर आपण या तिन्हींचा गुणाकार केला तर गुणाकार करून आपल्याला या ठिकाणी उत्तर निघणार आहे म्हणजेच मुद्दल निघणार आहे। तर तो जो गुणाकार आहे तो गुणाकार येतोय पी बरोबर
3200। तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे।